प्राण्यांनी कागद खाल्ल्याचं तुम्ही पाहिलं असेल. काल परवाच उत्तर प्रदेशमध्ये एका बकरीनं 66,000 रुपयांच्या नोटा खाल्ल्या होत्या. मात्र चक्क माणसानं पुस्तक खाल्लं तर हो. हे घडलंय ब्रिटिश लेखक आणि राजकीय विश्लेषक मॅथ्यू गुडविन यांनी आपल्याच पुस्तकाच्या प्रती खाल्ल्यात. निवडणुकीदरम्यान दिलेले अंदाज चुकल्यानं मॅथ्यूनं हे पाऊल उचललंय. निकालापूर्वी मॅथ्यू यांनी स्वतःचे अंदाज चुकले तर अंदाज वर्तवणारं पुस्तक खाईन असं म्हटलं होतं, तेच त्यांनी सत्यात उतरवलं. ब्रेक्झिट Why Britain voted to leave the European Union हे पुस्तक निवडणुकी आधी त्यांनी लिहिलं होतं. त्यामध्ये लेबर पार्टीला त्यांच्या अंदाजानुसार 38% मतं मिळतील असा अंदाज होता. मात्र जेरेमी कॉर्बिन यांच्या लेबर पार्टीला 40.3% मतं मिळाली. 2% अंदाज चुकणं ही सुद्धा मोठी बाब असल्याचं सांगत मॅथ्यू गुडविन यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रती माध्यमांसमोर खाल्ल्या. आताच्या काळात असा शब्द पाळणं कठीणच, मात्र लेखक मॅथ्यू गुडविन यांनी शब्द पाळला त्यामुळं निश्चितच आश्चर्य व्यक्त केलं गेलं. So what I'm going to do is just sit here and eat my book while you guys carry on. Super. Well, I'm sure a lot of people will be pleased to see that. Just quickly Z24 तास रहा एक पाऊल पुढे.